म्हणून मनामध्ये रामराज्य यावं असं आहे. रावणांचं राज्य सुरू आहे, रामराज्य खऱ्या अर्थाने यावं म्हणून आजच्या शुभदिनी आदरणीय शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या शुभ असते आणि त्यांच्या आशीर्वादानं मी आज ए बी फॉर्म स्वीकारला आहे. सी ओडरचा एक सर्वे येतोय ज्यामध्ये आपण पिछाडीवर, जरी महायुतीचा उमेदवार ठरलेला नसला तरी आपण असतील, अमोल किर्तीकर असतील, हे पिछाडीवर दिसतात. दुसरीकडे चंद्रकांत खैरे, नरेंद्र खेडेकर हे कुठेतरी आघाडी घेताना दिसतात. या सर्वेकडे एकूण कसं बघतात? मला वाटतं तो कोणाचा सर्वे आहे बघा, तो माझा आहे की तुझा आहे ते ठरवावं लागेल, ते सरकारचा आहे. त्याच्यामुळे त्या सर्वेंना माझ्यासमोर उमेदवार नाही. सर्वे कसला केला मग तुम्ही? कुणाचा सर्वे केला जर उमेदवारच नाही तर? मुळात कितीही अपटू द्या, मुंबईतल्या 6 च्या 6 जागा महायुतीच्याच येणार नाहीत, महाआघाडीच्याच येतील, एवढं लक्षात घ्या. संविधान बदलण्याविषयी वारंवार बोललं जात होतं, प्रचारसभेमध्ये देखील संविधान बदलण्याविषयी बोललं जाते, परंतु आता कोण असं म्हणतो की घटनेमध्ये किरकोळ किंवा काही स्वरूपात बदल करणं गरजेचं असतं. ये वाला लेते हैं इन्व्हर्टर एसी. आप गॅम्बलर हो ना? गैम्बलर? जुआ खेलते हो ना? तुम जुआ खेलते हो? अरे नहीं, ये तो कुछ भी बोले जा रहे हैं. इतनी महंगी और नाजुक ऐसी खरीद कर स्टेबलाइजर नहीं लोगे तो ये जुआ नहीं हुआ तो क्या हुआ? सिर्फ एक फ्लक्चुएशन आपके इन्वर्टर एसी के पार्ट्स को डैमेज कर सकता है, उसे वी गार्ड से सुरक्षित रखिए. वी गार्ड, इंडियाज नंबर 1 स्टेबलाइजर. घटना दुरुस्ती बद्दल कोणीच काही बोलत नाही ना, किती वेळा घटना दुरुस्ती झालेली आहे? तुमच्या महायुतीच्या खासदारांचं, खास करून भाजपच्या खासदारांचं थेट म्हणणं आहे की आम्ही 400 पार का, तर आम्हाला घटना बदलायची आहे. दुरुस्ती आणि बदल यातला फरक लक्षात येतो ना, त्यातून समजून जायचं नक्की काय. अजितदादा आज म्हणाले पाहिजे तेवढा तुम्हाला निधी देतो, पण आमच्या मशीन मध्ये आमचं चिन्ह दाबा अशा पद्धतीने. निवडणूक आयोगाला विचारा हा आचारसंहितेचा भंग आहे की नाही, हेच तर सांगतोय आम्ही. सत्तेच्या पदावर राहून त्या पदाचा दुरुपयोग करणं म्हणजेच आचारसंहितेचा भंग आहे. ते तिकडे आमच्याही विभागात एक जण करत आहेत आणि ते फिरत असतात, कुणालाही काही सांगत असतात. माझ्याकडे काही पुरावे येत आहेत अजूनही, म्हणजे नोटीस द्यायला तेच लावतात आणि अधिकाऱ्यांना घेऊन सांगतात ही नोटीस मागे घ्या. लोक एवढी बावळट राहिली का? 10 वर्षात कोणी काही त्रास दिले आणि आताच नोटीस कशी येते आचारसंहितेच्या काळात? हे सगळं गेम आहे. आणि म्हणून तुम्हाला आज सांगतो की मी व्यक्तिशः उमेदवार म्हणण्यापेक्षा आमची शिवसेना आणि खास करून आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांबद्दल उभ्या महाराष्ट्रात जे अलोट प्रेम आम्ही पाहतोय, अनुभवतोय, त्यांच्या म्हणजे मोठमोठ्या सोसायट्यांपासून गरिबांच्या झोपड्यांपर्यंत प्रत्येक जण सांगतो साहेबांना सांगा निश्चित तर आम्ही तुमच्यासोबत आहोत. म्हणजे कोणासोबत आहोत? हे जे कोणी फिरले तर त्यांना माझ्यासोबत पाठवा, मग दाखवतो लोक काय म्हणतात ते बघा. आणि म्हणून इथं महाराष्ट्रामध्ये शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे, काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार प्रचंड मतांनी येतील, मोठ्या संख्येनं येतील. आणि काल तर आदरणीय उद्धवजींनी सांगूनच टाकले 48 येतील, यातून समजून जा. आम्हाला काय करायचं त्यांच्या कचऱ्यामध्ये? कचऱ्यात कोण असतं ते कचऱ्यातला एक येतो, त्याचं काय घेऊन बसतात?